तो सलामी लाल तो आतिश आणि कैलास गोलंदाजही जातील. मोठा सामना ओम साई धोंडा वडवली पूर्व आणि बाबू इलेवन वेडेगाव. नॉन स्ट्राइक सागर आणि स्ट्राइक वर आतिश. पहिला चेंडू पॉइंटच्या ढकलून दिलाय. खराब क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे. दोन धाव पूर्ण. तुषार यांच्याकडनं खूपच खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर जिथे एक धाव होती तिथे दोन धाव देतोय. संघाची धाव संख्या झालेली ती दोन. खातो खोलतो तो आतिश. खातो खोलतो संघाचा. धाव संख्या ती बिनबाद दोन. दीपेश पाटील आकलोली. ओके चांगला चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने आणि त्या क्षेत्रकडे. आता मात्र चांगलं क्षेत्रक्षय. एक धाव पूर्ण. धाव संख्येत वाढ झाली. धाव संख्या तीन. जतीन पुढचा चेंडू. सामना करतो सागर. सागर याला आपलं खातं घालायचंय. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर गेलेला चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती तीन. बिनबाद तीन. पहिले षटक चालू. उंचपुरा असा गोलंदाज आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो. जतीन भोईर. जतीन सामना करतो सागर. पुन्हा एकदा उजव्या अष्ट चेंडू ढकलून दिले. एकदा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं किरण पाटील यांच्याकडून. एक धाव पूर्ण. धाव संख्येत वाढ. धाव संख्या चार. पुन्हा एकदा जतीन सामना करतो आतिश. सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. आणि शैलेश पाटील यांच्याकडे चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आहे पाच. पाच चेंडू मध्ये पाच धाव. चांगली गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाही. तर जतीन भोईर. पुन्हा एकदा सागर. गोलंदाज जतीन. धावसंख्या पाच. एक नवखा संघ आहे तो म्हणजे ओम साई धोंडा वडवली पूर्व. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू. थोडस खराब क्षेत्रक्षय होते किरणाच्याकडे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतोय. अरे दोन धाव पूर्ण. वाढती धाव संख्या आहे. धाव संख्या आहे सात. बिनबाद सात. धाव संख्या ती सात. बिनबाद सात. गोलंदाज शैलेश भोईर. शैलेश भोईर आणि फलंदाज आहे तो आतिश.
शैलेश एक कमी उंचीचा हा खेळाडू आहे, छोटा पॉकेट बड़ा धमाका। बघूया पहिला चेंडू, सामना करतोय अतिश। नो चेंडू, हाइट नो, एक धाव पूर्ण, धाव संख्या वाढ झाली, धाव संख्या 9। पहिला चेंडू खराब, या चेंडूवर दोन धाव मिळतात, धाव संख्येत वाढ झालेली, धाव संख्या 9, बिनबाद 9। चालू असणारा सामना बाबू इलेवन वेडेगाव आणि ओम साई धोंडावडावली पूर्व शैलेश, आणि सामना करतोय सागर। पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुरेपूर फायदा उठू झालेला नाही, एक धाव तर नक्की मिळणार, खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतायत। दुसरं षटक चालू, बिनबाद 13। पहिला चेंडू नो टाकला, दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला, मागडे षटक। पुन्हा एकदा शैलेश, सामना करतो सागर। पुन्हा एकदा पाहिल्याच्या दिशेने ताटवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकदा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आहे, दोन धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न करतोय आणि 3 धावा पूर्ण, धाव संख्येत वाढ झालेली आहे, धाव संख्या 16। धाव संख्या ती बिनबाद 16, दुसरं षटक चालू। पुन्हा एकदा शैले, सामना करतोय अतिश। शैलू पुन्हा फुलटा चेंडू, पुरेपूर फायदा उठवतोय, उतुंग फटका, 6 धावा, खराब गोलंदाजी। धाव संख्येत वाढ झालेली, धाव संख्या झालेली ती 22। खूपच महागडे षटक म्हणायला हरकत नाही, ते शैलेश याच तुम्हाला सांगितलं, छोटा पॉकेट बडा धमाका, परंतु बडा धमाका हे फलंदाजांनी केलेले, चांगले फटके मारून आपल्या संघाची धाव संख्या वाढवलेली आहे, धाव संख्या झालेली ते बिनबाद 22। पुन्हा एकदा शैलेश, पुन्हा फुलटा चेंडू, एक धाव नक्की मिळणार आहे, शैलेश यांच्याकडे थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे, 2 धाव पूर्ण, धाव संख्येत वाढ झालेली, धाव संख्या 24। पप्पू इलेवन नांदेटणे आणि रॉयल झिडके या दोन संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी याचे, पप्पू इलेवन नांदेटणे आणि रॉयल झिडके। शैलेश सामना करतो तो अतिश, धाव संख्या 24। पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता मात्र निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव संख्या 24। शैलेश थोडा उचले घेतलेला चेंडू, निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव संख्या 24। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती बाबू इलेवन वेडेगाव संघाची धाव संख्या आहे ती बिनबाद 24। हॅलो हॅलो, इथे शुभेच्छा येतात
माझे परममित्र दिलीप जगन्नाथ भोईर ते युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट बघतायत कोल्हापूर येथून, ते या सामन्याचा आनंद लुटताना दिसतायत. ओम साई धोंडा वडवलेसाठी त्यांना त्यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दिलीप भोईर. धावसंख्या 24. नवीन गोलंदाज येतोय तो एक अनुभवी गोलंदाज शशिकांत हुकमाली. जुनं ते सोनं बघू. एक अनुभव गोलंदाज भरपूर वर्षे ह्या मैदानचा त्यांना सराव आहे. भरपूर सामने त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी जिंकून दिले त्या धोंडा वाढवले संघाला. बघूया ह्या सामन्यासाठी त्यांची कशी कामगिरी होते. फलंदाज येतो सागर, गोलंदाज येतो शशिकांत हुकमाळी आणि धाव संख्या येते बिनबाद 24. शशी शशी थोडासा फरक झाला पंचांचा इशारा. डेड बॉल पावलांमध्ये थोडासा फरक झालाय. पुन्हा एकदा येतोय शशिकांत आणि सामना करतोय सागर. धावसंख्या येते बिनबाद 24. 12 सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत त्या वेडेगाव संघाने. फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उठवतोय आणि 4 धावा. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 28. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसताय ते दोन्ही फलंदाज आतिश आणि सागर. धावसंख्येत वाढ झालेले धावसंख्या झालेली ती 40. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बाबू 11 वेडेगाव संघाची धावसंख्या ती बिनबाद 40. पहिलं षटक टाकलं होतं ते जतीन यांनी. खूपच सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक टाकलं तर शैलेश यांनी. महागडे षटक दुसऱ्या षटकामध्ये शैलेश यांनी. सतरा धावा दिल्या आणि तिसरं षटक टाकलं तर शशिकांत यांनी या षटकामध्ये. शशिकांत यांनी धावा दिलेल्या त्या सोळा. महागडे षटक ठरले होते शशिकांत आणि शैलेश यांनी. नवीन गोलंदाज येतोय जितेंद्र. धाव संख्या येते 40 बिनबाद 40. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न करतोय. दोन धाव पूर्ण आणि दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली तर बिनबाद 42. चौथं षटक चालू. पुन्हा एकदा जितेंद्र. सामना करतोय सलामीवीर आतिश आणि धावसंख्या येते बिनबाद 42. आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला गडी बाद करण्यात यश आलेलं नाही. चांगली गोलंदाजी केली होती ती जतीन यांनी. चांगली सुरुवात करून दिली होती पण खराब प्रदर्शन झाले ते शैलेश आणि शशिकांतच्याकडून. पुन्हा एकदा जितो. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पंचांचा इशारा. 6 धावा. खूपच खराब अवस्था ही धोंडावडील पूर्व संघाची. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 48. चौथं षटक चालू. पुन्हा एकदा जितो. आता मात्र पहिला गडी बाद करण्यात यश आले ते जितू याला. पहिला आदरा मिळतोय तो वेडेगाव संघाला अतिशयाच्या रूपाने. धाव संख्या येते 48.
वैयक्तिक 23 धावर बाद झाला आहे, तो अतिश चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 10 चेंडू मध्ये 23 धाव फटकावले आहेत. नवीन फलंदाज येतोय मनोज आणि गोलंदाज आहे तो जितू. धाव संख्या 1 बाद 48. जितो सामना करतो एक नवखा फलंदाज मनोज. जोरदार अपील पंचांनी ते फेटाळून लावलेले आहे. एक धाव पूर्ण आणि एका धावाच्या जोरात संघाची धाव संख्या झालेली आहे 49. 1 बाद 49. चौथे षटक चालू. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये जितू यांनी 9 धावा दिलेले आहेत आणि 1 गडी बाद करण्यात यश आलेले. पुन्हा एकदा जितू सामना करतो तो सागर. पुन्हा हवे चेंडू आणि षटकार. खूपच सुंदर फलंदाजी करतोय सागर. आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय आणि धावसंख्या 55. त्यावेळेस नाणेफेक झाली. त्यावेळेस सूरज पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली होती कर्णधाराजी. त्यावेळेस कर्णधाराने असं जाहीर केलं होतं की आम्ही 60-65 धावा नक्कीच जमा करू. टॉस जरी हरलो असेल तरी आम्हाला टॉस जिंकलो असेल तरी सुद्धा फलंदाजी स्वीकारली असती आणि त्यांच्या मनासारखं झालेलं आणि त्याचा पुरेपूर त्यांनी फायदा उठवताना दिसतोय. धाव संख्या झालेली ती 55. जितूंचा षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय सलामीवीर सागर. आता मात्र चांगला फटका आहे. शैलेश यांच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण खराब फेक. 2 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 57. 58 धावांचं मोठं आव्हान आणि यापुढील नाणेफेक होते. टप्पू 11 नांदिट्टे आणि रॉयल झिडके या 2 संघामध्ये. मी माझे सहकारी समालोचक सूरज पाटील यांना विनंती करतोय की या 2 संघामध्ये आपण नाणेफेक करून घ्यायचे. थँक्यू रवी भांजेकर सर. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेक पप्पू 11 नादिटने विरुद्ध रॉयल झेडके या 2 संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वर्गीय जयश्री संदीप भोईर टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी पंचांची भूमिका उत्तमरित्या नक्कीच निभावली ते आमचे पंच सुभाष जळवी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. छापा असा कॉल आहे रॉयल झिडके संघाच्या कॅप्टनचा. छापा येतोय. टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कर्णधाराने स्वीकारलेला आहे. ओके तर खेळाडू नक्कीच बोलण्याच्या मूड मध्ये नाहीत परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलेले फक्त आपण डिसिजन काढवायचे. फिल्डिंग घेतलेली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला खूप खूप शुभेच्छा. यस नादिटने संघाचा खेळाडू आहे कॅप्टन आहे. टॉस आपण हारलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करायचे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामागे? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. आपण हंगामाची सुरुवात केली स्वर्गीय इंदुरुंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये. पहिल्याच फेरीतील पहिल्याच सामन्यामध्ये आपण परास्त झाले. या स्पर्धेमध्ये मात्र आपण दुसऱ्या फेरीमध्ये खेळतात. समोरचा संघ खूपच मजबूत आहे. तर संघामध्ये असे काही चेंजेस यंग स्टार खेळाडू नवीन खेळाडू जे आपल्या संघाला मजबूत नक्कीच बनवत आहेत. आम्ही शेलारची आम्हाला कमी होती त्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये ती पूर्ण करणार तो आम्ही चांगल्या प्रदर्शन प्रयत्न करू. ओके तर आयोजन कसं वाटतंय? खूप चांगलं चांगलं आयोजन नियोजन केलेलं योगेश दळवी यांनी. त्यांचं खूप आभार की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली या टुर्नामेंटमध्ये. ओके तर विजयासाठी आपल्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय झिडके संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. चला आपण ओळूया समोरच्या कक्षामध्ये. थँक्यू. सन्माननीय दयाराम पाटील वर्ल्ड उपशाखा प्रमुख जे आहेत आणि योगेश दळवी यांचे मामा सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि
मंडळासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, खूप खूप धन्यवाद साहेब। तर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नगरसेवक सरपंच चषक 2019 या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये। थरारामध्ये धोंडा वडवली पश्चिम तसेच मिस्टर योगेश दळवी यांच्या माध्यमातून ही दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। स्पर्धेचा पहिलाच दिवस आपण अनुभवतोय। सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे, दोन्ही कॅप्टन्सनी लक्षात ठेवायचा आहे यानंतरचा सामना। आणि पॉवर प्ले नसणार आहे, यापुढील होणारा सामना 3 षटकांचा असेल। झेडके आणि नादिदने संघाचे कर्णधार आपण लक्षात ठेवायचा आहे। प्रदीप भोईर तसेच सन्माननीय संतोषजी भोईर तसेच संतोष भुईर आणि जयवंत भुईर आणि पूर्ण टीम यांच्याकडून कोल्हापूरहून शुभेच्छा आलेल्या आहेत। कोल्हापूर नक्कीच कोल्हापूरहून हे मंडळी या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत, तर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। धोंडा वडवली गावातील ही मंडळी आहे जे कोल्हापूरला फिरण्यासाठी गेले आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। 2 धावांची पॅनल्टी यास घोषित करण्यात आलेली आहे वेडेगाव संघाला। सामना सुरुवात होत आहे, 58 धावांचं टार्गेट आहे। गोलंदाज आहे आतिश, पहिला चेंडू फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न, इनफील्डच्या डोक्यावरून काढलाय आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषा पार जातोय। 4 धावांसाठी पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार शैलेश पाटील आणि शैलेश भुईर ही सलामीची जोडी आहे। ओमसाई धोंडा वडवली या संघाच्या माध्यमातून 58 धावांचं आव्हान आहे। 2 समसमान पातळीचे तुल्यमान संघ मैदानाच्या आतमध्ये। लागोपाठ जर 3 षटकार ठोकले फलंदाजाने तर सन्माननीय रमेशजी सुतार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। स्विच हिटचा हा फटका हवेत आहे आणि या बॅकवर्ड पॉइंट ची व्यापार A1 क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार। जिंदगी जीना आसान नाही होता असं म्हटलं जात आणि बिना संघर्ष कोई महान नाही होता, जब तक ना पडे या पत्थरों पर हातोडा पत्थर भी भगवान नाही होता। आणि इथे मात्र प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। जबरदस्त फटका स्विच हिटच्या माध्यमातून षटकार टोकलाय शैलेश पाटील याच्या बॅटमधून। लागोपाठचे 2 मोठे फटके, पहिला चौकार त्यानंतर षटकार, दर्जेदार सुरुवात ऑनसाईड कडे। ओहो थोडासा क्षेत्ररक्षक मागे राहिला, चेंडू थोडा वेळ हवेत होता, फ्लिक्सचा हा फटका होता, स्क्वेअर लेग अगदी सरळ होता। 1 धाव इथे पूर्ण केली जाते, चांगली सुरुवात दिली जाते आपल्या संघाला, कारण पायाभरणी ही मजबूत करणं गरजेचं आहे। विजयाचा कळस नक्कीच लावण्यासाठी, विजयाचा कळस बांधण्यासाठी राऊंड द विकेटनं ऑन दी राईस करण्याचा प्रयत्न। निर्धाव चेंडू आहे यावेळेस, मात्र गतीसोबत लेंथसुद्धा चेंज केली गोलंदाज आतिश याने, कमबॅक करतोय डॉट चेंडू। संघाची धाव संख्या जागेवर स्थिर आहेत, 11 धावा धाव फडकावर। हो यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न, जर सरळ बॅटनं फलंदाज खेळला असता तर निश्चितपणे काही धावा जोडता आल्या असत्या, परंतु जड तरला जागा नाहीये। निर्धाव चेंडू खेळतोय, वारंवार चूक घडतीये फलंदाज शैलेश भोईर याच्या माध्यमातून। 2 निर्धाव चेंडू थोडासा अडचण निर्माण करणारे असतील, बॅटच्या मधोमध घेता आलेलं नाहीये। अजून 1 निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी
नक्कीच सुरुवातीचे तीन चेंडू थोडेसे चुकीचे होते, चुकीच्या टप्प्यावर होते, चुकीच्या दिशेने होतं, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून. तीन लागोपाठ निर्धाव चेंडू, या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 11 धाव धावफळकावर, दोन धावांनी पॅनलाइज करण्यात आलेला आहे वेडेगाव संघाला, तर त्या दोन धावा पॅनल्टीच्या आम्ही ऍड करतोय ओम साई धोंडावडवली संघाच्या डावामध्ये. तर 11+2 एकूण 13 धावा धावफळकावर, 13 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. शैलेश पाटील शैलेश पाटीलसाठी पारितोषिक आहे. जर रिव्हर्सच्या माध्यमातून स्विचिटच्या माध्यमातून त्याने जर षटकार ठोकला तर बाळाप्पा यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. रिव्हर्सच्या प्रत्येक षटकारासाठी, स्विच हिटच्या प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक आहे. एक षटकार ठोकलेला आहे शैलेश पाटील यानं, तर नक्कीच त्याच्याकडे कुशलता आहे, त्याच्याकडे क्षमता आहे स्विच हिटच्या माध्यमातून षटकार ठोकण्याची. 58 धावा धावफळकावर आज आपण नक्कीच स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून एकतर्फे सामने पाहतोय. अतितटीची लढाई पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत, परंतु प्रेक्षकांच्या हाती निराशा लागत आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, 100 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याच्या नक्कीच इराद्याने हा फटका खेळला होता. इथे मात्र सामना जिंकणं सुद्धा तितकंच महत्वाचे आहे हे फलंदाजांना लक्षात ठेवावं लागेल. लालच भुरी बला असं म्हटलं जातं. निर्धाव चेंडू आहे, धावसंख्या जागेवर स्थिर, 13 धावा धाव फळकावर, 58 धावांचं एक मोठं आणि महागडं असं आव्हान आहे, खडचर असं आव्हान आहे, अवघड असं आव्हान आहे, अवघड प्रवास असेल खेळाडूंसाठी. खोदून काढले फटक्याला, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात. एक धाव पूर्ण केली जाते, सिंगल वर थांबावं लागेल, संतुष्ट व्हावं लागेल, समाधानी व्हावं लागेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे, 14 धावा. यानंतर होणारा सामना ज्याची नाणेफेक आपण केलेली आहे पप्पू 11 नातीटने विरुद्ध रॉयल झिडके, दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई असेल. सुंदर असं क्रिकेट ग्राउंड, अन्सार सुसे क्रिकेट ग्राउंडवर वरुण थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं. बॅटच्या मधोमध जास्त उंची आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जज करतोय आणि सुरेख जल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का शैलेश भुईर याच्या रूपाने ओमसाई धोंडावडवली संघाला. उभारण्यात आलेला आहे, त्यानंतर खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष, मान्यवरांसाठी भव्य दिव्य असं व्यासपीठ. बारा चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज, खडचर असा प्रवास असेल. अनेक अडथळे दूर करत जतीन याला विजयाचा मार्ग सुकर करावा लागेल. हो, पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय, जास्त टर्न प्राप्त होतोय चेंडूला. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. खूपच गरजेचं आहे, ज्याप्रमाणे अर्जुनाची नजर होती पक्षाच्या डोळ्यावर, अशा प्रकारे चेंडूवर नजर ठेवणं खूपच गरजेचं. कारण प्रत्येक चेंडू हा निर्णायक असेल, महत्वाचा असेल, आणि निर्धाव चेंडू हा अजून अडचणी वाढवणारा असेल, अडथळे वाढवणारा असेल ओमसाई धोंडावडवली संघासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफळकावर, अजून 40 धावांची गरज आहे विजयासाठी. समीकरण थोडंसं कठीण आहे ओमसाई धोंडावडवली संघासाठी, प्रति षटकामागे 20 सरासरी राखावी लागेल. पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट न फुल टॉस आहे, भिडकावून दिलंय, लाजवाब षटकार. जतीन भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे, तर चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण सर्वच प्रेक्षक आतुरतेने या खेळाडूकडे पाहत आहेत. एक जबरदस्त शिलेदार खेळाडू आहे ओमसाई धोंडावडवली संघाचा, आणि चर्चा केली जाते की जतीन भोईर जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर निश्चितपणे हा सामना ओमसाई धोंडावडवली संघसुद्धा जिंकू शकतो. त्याने प्रचिती दिलेली आहे या षटकाराच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पुढे सरकती आहे 24 धावा.
हल्ला चढवला जातोय, हल्ला बोल जतीन याच्या माध्यमातून। प्रेमनाथ गोलंदाजी करतोय, मध्यम वेगवान गतीचा गोलंदाज आहे। डीप वर मिड विकेटच्या स्थानावर एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे, फटका फसलाय, हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक खूपच दूर, नो मॅस लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान गतीने दोन धाव पूर्ण होत आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट। पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता जतीनसाठी आणि आखूड टप्प्यांच्या चेंडूवर ऑनसाईड कडे जबरदस्त प्रहार करतोय जतीन। यावेळेस मात्र एक जाळू विणलं होतं जतीनसाठी, परंतु त्या जाळ्यामध्ये फलंदाज काही अडकलेला नाहीये। दोन धाव पूर्ण होत आहेत, संघाची धावसंख्या पुढे सरकते 26 धावा, 26 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। हळूहळू जतीन सामना पुढे घेऊन जाताना, संघाला पुढे घेऊन जाताना, जोपर्यंत जतीन खेळपट्टीवर आहे काट्याप्रमाणे रुतू शकतो गोलंदाजांना। हो, आधीच बॅट फिरवली आहे, यष्टीरक्षक सुद्धा चूक करतोय, धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रिस्की सिंगल इथे पूर्ण होतीये। बाईचा इशारा येतो पंच उमेश दडवी यांच्याकडून, खूपच चुकीचं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून। एक धाव इथे बाईच्या रूपाने जोडली जाते, गुड कम बॅक डिलिव्हरी फ्रॉम प्रेमनाथ। डीप स्क्वेअर लेग अगदी स्ट्रेट पाहतोय, आधीच बॅट फिरवली आहे चेंडूवर, इथे मात्र नजर ठेवता आली नाहीये फलंदाजाला, अंधाधुंद ब्लाइंड शॉट खेळतायत। ज्या प्रकारे या पत्त्यांच्या खेळामध्ये या ब्लाइंड प्रथम राहिलं जातं, त्यानंतर पत्ते ओपन केले जातात, इथे तशाच प्रकारचे फटके ब्लाइंड शॉट खेळतायत फलंदाज। आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कमजोर चेंडू होता, ज्या चेंडूची वाट पाहून वाट लावली जाते, व्हाईटचा इशारा आहे, परंतु हा चेंडू मात्र ऑब्स्टिकला सोडून जाणार होता। संघाची धावसंख्या पुढे सरकती 28 धावा। यावेळेस बाउन्स जास्त आहे, उचली जास्त आहे, दिशा सुद्धा खूपच खराब आहे, विस्तीर्ण असा चेंडू, स्वेअर असा मारा पाहायला मिळतोय गोलंदाज तीर्णात यासकडून। यष्ट्यांच्या रोखानं गोलंदाजी करणं खूपच गरजेचं आहे, अवंतर धावा खर्च करतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस अगदी ऑफस्टंपला शपथ करून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाच्या माध्यमातून, एक चांगला दर्जेदार चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू नाही मात्र षटकाची सांगता होते। षटक क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फळकावर, विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे 6 चेंडू मागे। गतवर्षी याच खेळपट्टीवर याच क्रिकेट ग्राउंडवर बऱ्याच स्पर्धा अनुभवल्या, 5 ते 6 स्पर्धा या नक्कीच क्रिकेट ग्राउंडवर झाल्या, त्यानंतर नक्कीच या वर्षामध्ये सुद्धा लागोपाठ आपण स्पर्धा पाहतोय, अर्थात मागील स्पर्धा इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक सन्माननीय संजयदा दडवी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली, त्यानंतर योगेश दडवी या डी टीमच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा, नगरसेवक सरपंच चषक 2019 नक्कीच क्रिकेट खेळाला आणि स्पर्धांना उधाण आलंय असं आपण म्हणू शकतो। गतवर्षी मी या नक्कीच क्रिकेट ग्राउंडवर स्पर्धेमध्ये समालोचन केलं, त्यानंतर वारंवार मला समालोचनासाठी बोलवण्यात आलं, भरपूर असं प्रेम या सर्वच मंडळीकडून मिळालं। जतीनसाठी हा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा ऑनसाईडकडे स्वाभाविक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। आता मात्र सामन्याला जिंकणं खूपच कठीण आहे, 5 चेंडू आणि 29 धावांची गरज, अर्थात 5 षटकार ठोकावे लागतील। हा चेंडू आणि चित्र स्पष्ट करणारा हा चेंडू आहे सामन्याचा, पूर्णपणे सामना हा बाबू इलेव्हन बेडेगाव संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय, पहाड जड, शिकंजा कसलेला आहे, कंबर कसलेली आहे, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन, एकतर्फी सामना, एक हाती विजय संपादन करण्याची तयारी ते या बेडेगाव संघाच्या खेळाडूंची पाहायला मिळतीये। नक्कीच सकाळच्या 17 पहिल्या सामन्यापासून अगदी या स्पर्धेच्या एकतर्फी सामने आपण पाहिलेले आहेत, एक हाती विजय संपादन
करताना खेळाडूंना संघाने पाहिलेला आहे। यावेळेस चांगला चेंडू आहे जतीनसाठी, निर्धाव चेंडू। जतीन याला खेळवलं जाते गोलंदाजच्या माध्यमातून। आत्मविश्वास सातव्या आसमानावर असेल, गगनाला स्पर्श करणारा असेल गोलंदाजाचा आणि संघाचा सुद्धा। तीन चेंडूंची फेकी शेष आहे। ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, लॉप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये। एक धाव शेष, औपचारिकता बाकी आहे या सामन्याची, फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाते। नक्की सामना जिंकू शकत नाही, परंतु निलेश पारितोषिक जिंकू शकतो। योगेश द्रवी यांच्याकडून प्रति षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतो खेळाडू, मोठे फटके।